नमस्कार मित्रांनो, तर मागच्या वेळेस आपण रोड रेसची लास्ट रेस खेळली आणि रोड रेस गेम कंप्लीट केलं आहे. तर आजपासून आपण माइनक्राफ्ट हा गेम खेळणार आहे. या गेमची मी पूर्ण एक सर्वायवल सिरीज अपलोड करणार आहे. तर या गेममध्ये आपल्याला लास्टपर्यंत सर्वाईव्ह करायचं असतं. तर चला, आज आपला माइनक्राफ्टमधला पहिला दिवस आहे आणि मी एका रॅन्डम जागेवरती स्पॉन झालेलो आहे. तर पहिले तर आपण लाकूड शोधू. अरे, आपली हेल्थ कमी झाली तर मी चुकून या कॅप्टसवर चढलो, त्यामुळे आपली हेल्थ कमी झाली. तर मी पण याडाच कॅप्टसवरती चढलो. तर चला, तर पहिले सर्वात आधी लाकूड शोधूया, कारण की लाकूडने आपण भरपूर वस्तू बनवू शकतो. तर हे समोर झाडं दिसतं आहे, त्यांना तोडून आपल्याला लाकूड भेटेल. तर हे आपलं असं हाताने पण लाकूड तोडू शकतो आपण. नुसतं आपल्याला भुक्के मारायचे असतात पंच करून. तर आपण भेटतं तेवढं लाकूड गोळा करू, म्हणजे ज्याने आपलं काम चालून जाईल तेवढं लाकूड गोळा करू. आणि नंतर आपल्याला एक विलेज पण शोधायचं आहे आणि मग विलेजच्या जवळ एक घर बनवायचं आहे. तर बघू या एपिसोडमध्ये जेवढं कम्प्लीट होऊ शकतं तेवढं करेल मी. तर सध्या तर आपण लाकूड गोळा करतो आहे आणि आपल्याकडे 8 लाकूड झाले आहेत. तर आता हा एक उरला आहे, तो एक घेऊन टाकू. तर आपल्याकडे झाले, तात्पुरतेसाठी पुरे पुरे पडतील. तर एक आपण हे टेबल बनवून घेऊ, क्राफ्टिंग टेबल, की ज्याच्यावर आपण आपले वस्तू क्राफ्ट करू शकतो वेगवेगळ्या. तर आपण एक क्राफ्टिंग टेबल बनवून घेऊ. तर हा बनला आपला क्राफ्टिंग टेबल आणि आपण हा प्लेस करू. आणि एक आपण एक कुऱ्हाड बनवू, आपण एक कुऱ्हाड बनवू. त्यासाठी स्टिक बनवल्या आधी, आणि मग ही झाली आपली कुऱ्हाड. हां, ही बघा. आणि आता आपण दगड तोडण्यासाठी ॲक्स बनवूया. ही आपली ॲक्स झाली. आणि झॉम्बीजला मारण्यासाठी आपण एक तलवार पण बनवूया. तर आपण एक तलवार बनवू, ही स्टिक ठेवली, हे दोन ठेवलं. तर अशा प्रकारे आपली तलवार पण बनलेली आहे. तर आपल्याकडे आता सर्व बेसिक आयटम आहे, फक्त आपल्याला एक बेड पाहिजे. तर बेडसाठी आपल्याला लाकूड लागतं. लाकूड तर आपल्याकडे आहे, पण आपल्याला वूल पण लागतं आणि वूल आपल्याला भेटतं शिपकडून. तर आपल्याला शिप शोधायला लागेल. तर शिप कुठे? शिप्स भेटा, शिप्स लवकर, शिप्स. हा आहे घोडा, नाही सॉरी, हा एक गाढव आहे. मी चुकून घोडा बोललो, गाढव आहे तो. तर आपल्याला शिप्स भेटलेले आहे, एकदम काम परफेक्ट होते आपलं. एकदम शिप्स भेटलेले आहे, एवढ्या लवकर शिप्स भेटत नाही, पण आपल्याला लवकर भेटल्या. तर आपल्याला भेटलं एक वूल, अजून आपल्याला 2 वूल पाहिजे. तर ह्या 2 शिप्स, हां बस, आपण बेड बनवणारच आहे. आता आपल्याला 2 शिप्स पण भेटले आहेत. त्या शिप्सकडून आपल्याला वूल आणि मीठ भेटतं थोडं, म्हणजे मीठ आपल्याला हेल्थ वाढवण्यासाठी कामाला येतं. तर आपल्याला वूल भेटलंय. तर ही एकटी तू एकटी काय करणार? तू पण जा स्वर्गात त्यांच्यासोबत फिर, तिकडे एकटं फिर, तिकडे सोबत फिरा तुम्ही लोक. तर हे समोर पिग्स आहेत, हां समोर पिग्स आहेत, तर त्यांना पण मारू जरा, कारण की इथं काय फायदा नाही त्यांचा राहून. मी नाही मारलं तर दुसरा कोणतरी मारणारच आहे, तर मीच मारतो यांना. चल चल मेला, मर. किती मारायला लागतं यांना, मरत पण लवकर. तर आपल्याला भेटलं, हे बघा, बघू शकता तुम्ही. आता मी बेड बनवतो. हे खाली 3 लावले आणि वरती 3. तर आपला बेड तयार आहे, व्हाईट कलरचा, बघू शकता तुम्ही नीट. तर आपला क्राफ्टिंग टेबल उचलू. आणि एक आता आपल्याला विलेज शोधायचं आहे. विलेज, एक घर आहे तिथे. एकदम मस्त काम झालं आहे मित्रांनो, एकदम आपण खूप लकी आहे, आपल्याला विलेज भेटून गेलं. विलेज भेटणे एवढं कठीण असताना विलेज शोधायला 1-2 तास लागतात, पण आपल्याला लगेच विलेज भेटलं आहे, त्यामुळे आपला गेम खूप सोपा झाला आहे. आता आपल्याला फक्त त्या विलेजच्या बाजूला एक घर बनवायचं आहे, कारण चला तर लवकर जाऊया त्या विलेजर्सला भेटायला. मी खूप उत्सुक आहे. लवकर चल, लवकर जाऊ आपण
विलेजर्सला भेटूया, तिथं गावकरी असतील भरपूर सारे, जे गावकरी त्यांनी खेतीवाडी केली असेल, हे बघा समोर दिसतंय तुम्हाला, त्यांनी खेती केली आहे ही सर्व गावकऱ्यांनी, तर हे सगळं बघू शकता तुम्ही, त्यांचं सगळं मेहनत आहे, गावकऱ्यांची मेहनत आहे। तर आता रात्र पण होत आहे, तर रात्री आपण बाहेर राहिलो तर आपल्याला झॉम्बीज मारतील, त्यामुळे आपल्याला झोपावं लागेल, तर झोपण्यासाठी बेड तर आहे आपल्याकडे, तर बघू एक चांगली जागा बघू आणि झोपून घेऊ। हे हिच्यात पेपर भेटले आपल्याला, पेपर्स भेटले, स्टिक आहे एक, सगळं घेऊन टाकतो नंतर कामाला आलं कोणाला माहीत। तर आपण बघू इथं एखादं घर बघू आणि झोपू त्याच्यात। तर आपण याच्या बाजूला आपला बेड लावू, कारण की एकटं झोपायला भीती वाटते। तर याच्या बाजूला बेड लावू, लाग इथं का नाही लागत आहे, इथं लाग लाग। हा चला आपला बेड लागला आहे आणि आपण झोपलेलो आहे। तर हा एक अजून एक नवीन दिवस, नवीन सकाळ, नवीन सूर्य, म्हणजे सूर्य तर तोच आहे पण त्याची किरण नवीन आहे। सुबह सुबह ना मूड तो खराब करो मत, ठीक है। तर चला हा पण आपल्या कामाला चालला, आपण पण आपली कामं करूया। तर आपल्याला घर बनवायचं आहे, तर आपण घर लाकडाचं बनवणार आहे। तर सर्वात आधी लाकूड गोळा करू, घर बनवण्यासाठी खूप लाकूड लागतं, खूप लाकूड लागतं। तर मी जेवढं होईल तेवढं लाकूड गोळा करतो, जेणेकरून आपल्याला नंतर कमी पर सारखं सारखं इथे यायला नको। तर गोळा करतो आपण, हे गाव पण जरा एक्सप्लोर करूया नंतर, तर सध्या तर आपण लाकूड गोळा करूया। हे सर्व आपले कामं करताय, ते बोलत असतील कोण आहे आपले झाडं तोडते, चोराला बोलतील ते चोराला। तर या गावकऱ्यांशी आपण डील पण करू शकतो, नंतर दाखवेल तुम्हाला। ही मांजर, मांजरला आपण पाळू शकतो याच्यात, तर आपण हिला पाळू, तर हिला पाळायचा प्रयत्न करू। अरे मांजर कुठे गेली, मांजर गायब झाली। अरे मांजर कसं काय गायब झाली यार, अरे इथे इकडेच होती ती, गायब कुठून झाली? अरे मांजर भाई काय माहिती, लोक मित्रांना माहीत नाही मांजर कुठे गेली, कशी काय गायब झाली, तुम्ही पण बघितलं असेल तिथंच होती उभी, गायब कुठून झाली काय माहिती। तर मी विचार करतो आहे आपण घर बनवूया, समुद्रकिनारी बनवूया मला तर वाटते, का डोंगरावर बनवू, आपण बनवूया घर समुद्रकिनारी बनवू का डोंगरावर बनवू, तुम्हाला काय वाटतं मित्रांनो कमेंट करून सांगा। वगैरे पण बनवणार आहे आपले, हा तुम्ही बघू शकता। तर आयर्न मॅन आहे, म्हणजे त्याला मारलं तर आपल्याला आयर्न भेटतं आणि आयर्न आपल्याला खूप कामाला येतं, ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये समजेलच की आपल्याला आयर्न कशासाठी लागतं। सध्या तरी आपण एक घर बनवलं, चांगले लोकेशन शोधतोय, चांगली जागा एकदम। तर ही जागा जरा चांगली वाटते, इथं आपण एक घर बनवूया। तर पहिले पूर्ण जागेची साफसफाई करू, जरा साफ करून टाकू, हे सगळं गवत वगैरे उगलं आहे ते काढून टाकूया। हे मी कुठे लावू, कुठे लावू, कुठे लावू, कुठे लावू, इथं लावू, इथं लावू, कुठे लावू, इथं लावू। तर साफ करून घेतो, पहिले सगळं साफ करून घेऊ आपण, साफ हो पटापट। एवढे सगळे गवत उगले, तिथे भरपूर सारे गवत उगले। तर मी विचार करते आप एक आपलं गेस्ट हाऊस बनवणारे मला वाटतं आपण गेस्ट हाऊस बनवू। उदय शेट्टीचं घर होतं माहिती आहे वेलकम पिक्चरमध्ये, तसं आपण एक घर बनवू, म्हणजे पिलर्सवरती उभं राहिलेलं घर। तर सर्वात आधी आपल्याला पिलर्स बनवायला लागतील, त्याच्या आधी आपल्याला साफ करायला लागेल, मग आपण हे साफ करून घेऊ नंतर पिलर्स वगैरे उभं करू, म्हणजे आपण मस्त घर बनणार आहे। तुम्ही बघा फक्त मित्रांनो, आपलं घर एक नंबर बनणार आहे। मी बघू जेवढे होईल तेवढे या एपिसोडमध्ये कम्प्लीट करायचा प्रयत्न करेल आपलं घर।
हे सगळं आपल्याला साफ करायला टाइम लागेल भरपूर. हो लवकर हो लवकर भरपूर जोडायला लागेल आपल्याला. खूप मेहनत करायला लागते घर बनवायला, खूप मेहनत. जे घर बनवण्यातच आपल्याला 2-3 तास लागतील, कारण की सारखं लाकूड कमी पडणार, हे कमी पडणार. लाकूड तोडायला जायला लागेल बरोबर. कधी कधी चुकतं पण घर बनवायला, तर परत तोडायला लागतं, परत बनवायला लागतं. तर मी जरा फास्ट फॉरवर्ड करतो. घायल हुआ मैं उस पल से जिसमें नैना दा क्या कसूर कसूर. लावा लावा बघू शकता तुम्ही खाली. तर आपण अजून इथं लाकूड लावू, इथं लाकूड लावू, इथं पण अजून एक पिलर बनवून घेऊ. पिलर जरा उंच बनवू म्हणजे आपल्याला सगळं आजूबाजूचा व्ह्यू येईल. एवढ्या उंचावरती आपलं घर बनणार आहे. तर 4 पिलर्स तर लागले आपल्या घराचे, बेस तर तयार आहे. बनवायला भरपूर टाइम लागणार आहे मला तर वाटतं. तर हा एक पिलर इकडनं आपल्याला वरती चढायला लागेल. तर वरती चढण्यासाठी आपण शिड्या बनवू, कारण की सारखं तुम्ही असं चढू नाही शकत. काय करते मी मलाच समजत नाही. मी सारखा खाली पडते, सारखा वरती चढते. तर एक शिडी बनवून घेऊ आपण. ते शिडी बनवायसाठी आपल्याला स्टिक्स लागतील. तर पहिले स्टिक्स बनवून घेऊ. तर एवढ्या स्टिक्स बस झाल्या. 3 शिड्या भेटल्या आपल्याला. अजून थोड्या शिड्या बनवू. 1, 2, 3, 1, 2, 3. तर अजून 3 शिड्या, 6 शिड्या आहेत आपल्याकडे. तेवढ्या बस होतील मला वाटतं. ते आपण शिड्या लावू आणि मग वरती चढू. तर हे तोडून घेऊ पहिले, कारण की हे मध्ये येईल आपल्याला शिड्या लावल्यावर. तर हे तोडायला जाम टाइम लागतो, म्हणून चुकीचं बांधणं म्हणजे परत तोडायचं परत बांधायचं जाम झंझट आहे. तर पहिले आपल्याला लाकूड कमी पडते, तर लाकूड गोळा करून घेऊ. हे दरवाजा लावून तू लावू ना यार. अगत रेकॉर्डिंग करते का? तू तोडून रेकॉर्ड करते पागल आहे. तर लाकूड भेटलंय, दरवाजा लाव. लाकूड भेटलंय. तर चला परत आपलं घर बनवायला सुरुवात करू.
रीते एक ब्लॉक खाली नको पड़ू, खाली नको पड़ू, एक ब्लॉक हलू हलू, एक ब्लॉक हलू 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 जस्ट पोचलो। तरी मला तर वाटतं आपलं रॉंग झाले, काहीतरी झोल झालं। काहीतरी चुकलंय बहुतेक माझ्या मते। आपले भरपूर चुकते। आपण मी हा गेम पहिले म्हणजे पहिल्यांदा नाही, आधी पण खेळला आहे, पण आधी काय मी नीट एक्सप्लोर केला नाही। तर हे घर वगैरे मी आधी बनवतो आहे, एवढं पहिल्यांदा बनवतो आहे, तर म्हणून थोडंसं चुकते। तर समजून घ्या मित्रांनो, मी एवढा प्रो नाही या गेममध्ये। बनू आपण प्रो, बनू हळूहळू। स्टार्टिंगलाच कोण प्रो असतं? एव्हरीवन वॉज अ बिगिनर। सर्वेच स्टार्टिंगला बिगिनर असतात। तर गिव अप नाही करायचं काय पण करून, आपण घर बनवूनच राहणार, ते पण या 4-5 पिलरवर। तर मला मेजरमेंट्स कळत नाही करायचे, कुठे लावू आपला पिलर, कुठे लावायचा ते नाही कळत आहे। थांबा जरा, मला विचार करायला लागेल, कारण की मी फुल कन्फ्यूज झालो आहे कसं बनवायचं होतं। माझ्या डोक्यात इमेज तर होती, पण आता मला काहीच समजत नाही कसं बनवायचं ते घर। तर इकडनं असं, इकडनं असं, अरे एकदम घाण, एकदम घाण खेळतो मी, एकदम घाण। आपलं सर्व सामान खाली पडलं मित्रांनो, सर्व सामान खाली पडलं। तर आता परत खाली जाणार कसं? आता उडी मारली तर आपण मरूया। थांबा खोलून बघतो। हां जातो आहे। अरे अरे स्टोन आला, आता हा तोडायला भरपूर टाइम लागेल। A few moments later. तर मी व्हिडिओ थोडी स्किप केली, तर हे तुम्ही बघूच शकता आपले 4 पिलर तयार झाले। मीटर बोलतोय मी, पण 4 पिलर तयार झाले आहे। तर हा आपला बेस असेल आणि याच्यावरती आपलं घर बनणार आहे। तर बघूया, हा हे थोडं रॉंग लागलेलं, त्यामुळे मी तोडलं। तर बघूया, मी सगळं खाली जाऊन सामान पण वरती आणलं आहे। चला इथं एक शिडी लावून घेऊ वरती जाण्यासाठी। आता आपण सध्या शिडी वापरतो आहे, नंतर तुम्ही बघा मी काय करणार आहे। तर हे पटकन आपण पूर्ण फिल करून घेऊ हा स्क्वेअर। तर इथं एक, इथं एक, इथं इथे मजा येते भरपूर। तुम्ही बघा आपलं घर भरपूर भारी बनणार आहे, एकदम भारी, म्हणजे तुम्ही नक्की कमेंट कराल। नाईस होम। मला पहिले वाटत होतं की आपण एक आपण नॉर्मल घर असतं तसं बनवावं, म्हणजे हॉल बेडरूम किचन असं बनवणार होतो, पण इथं सी सर्फेस भेटला म्हणून मी एक गेस्ट हाऊस बनवते। नाहीतर मी तसंच बनवणार होतो हॉल बेडरूम किचन वगैरे, जशा घरात आपण राहतो, म्हणजे कसं घरवाली फिलिंग आली असती। तर हे पुटकन मी कम्प्लीट करून घेतो। लाकूड संपले आपले, आपले लाकूड संपले, आपल्याला लाकूड आणायला लागतील। तर लाकूड गेलं, आता परत आपल्याला जंगलात जायला लागेल, कुलाडीने ते तोडायला लागेल आणि लाकूड आणायला लागेल। हे जरा रॉंग लागलं मला वाटतं, कारण की शेप बरोबर दिसत नाही त्याचा, रॉंग लागलं। हे तोड बघू असं, मग आता इकडनं हे तोडलं, कसं लावणार मला समजत नाही काय कसं लावायचं। जाऊ दे, कसं लावायचं समजतच नाही, काही नाही जाऊ दे, असं डायरेक्ट लावून टाकू, जसं होतं तसं राहू दे। तर हे पण तोडून टाकू, कारण की त्या साईडला बघू शकता तुम्ही, त्या साईडला हे नाही आहे, मग हे तोडून टाकूया। तर आता हे जॉईन कसे करणार दोघं मला हे समजत नाही। तर हे जॉईन असे करू, हां असं दे, आता हां हे तोडून टाकतो आता। ठीक आहे ठीक आहे, चला जाऊ दे। तर आपण लाकूड आणूया, लाकूड आपल्याकडे फक्त 7 उरले। तर लाकूड तोडायला जंगल तोडायला लागेल परत एवढं। आपली हे पण खालीच पडली, आपल्याला परत भेटलीच नाही आपली कुराड, तर त्यामुळे आपल्याला एक्सने तोडायला लागेल लाकूड, जे दगड तोडायला कामाला येतं, त्याच्याने थोडं स्लो तुटेल लाकूड, काय नाही। चला मग मी क्राफ्ट करतो, आपलं कुराडच क्राफ्ट करतो ती बरी, कारण की त्याच्याने थोडे हळू तुटतंय आणि आपल्याला टाईम टाईम्स इम्पॉर्टंट आहे, सर्व सेकंड इम्पॉर्टंट आहे, एक सेकंड पण इम्पॉर्टंट आहे। तर तूट तूट, चला लाकूड गोळा करायचं काम तर होते चांगलं। लाकडाचे कमी नाही या मॅपमध्ये। तर ह्या गेममध्ये एक्सप्लोर करण्यासाठी भरपूर काय काय, तर आपण सगळं एक्सप्लोर करणार आहे, सगळा अख्खा मॅप फिरणार आहे। आपल्याला लकीली स्पॉन पण आपण विलेज जवळच झालं आहे, आपण खूप लशी पण आहे मित्रांनो, कारण की विलेज शोधायलाच जाम टाईम लागतो, विलेज भेटणं म्हणजे खूप कठीण असते या गेममध्ये।
लकी होतो आपण की आपण विलेज जवळ स्पॉन झालो, तर त्यामुळे आपलं भरपूर काम वाचलं. तर अजून थोडंसं लाकूड घेऊया, तर घर बनवायचं आहे आज. ही स्टिक पडलेली चुकून भरपूर लाकूड लागणार आहे आपल्याला, भरपूर लाकूड लागणार आहे भरपूर, म्हणजे तुम्ही विचार पण करू नाही शकत एवढ्या एवढ्या लाकडाने आता आपला अर्धा घरच कम्प्लीट होईल असं मला वाटतं. घराला टॅरेस बनवायचं का ओपन ठेवायचं का कवर करायचं मला तो विचार चालू आहे. घराला टॅरेस बनवलं तर आपल्याला जाऊ द्या, आपण तुम्हाला दाखवतो मी आता, सांगून काय फायदा नाही, आपण बनवतानाच बघू कसं बनवायचं. तर हा माणूस जाम स्लो चालतो आहे मला तर वाटतं, तर मला एक घोडा बघायला लागेल कारण की एकदम स्लो चालतो माणूस, त्यामुळे भरपूर टाईम वेस्ट जातो, तर घोडा शोधायला लागेल. तर पहिले आपण एक घर कम्प्लीट करून घेऊ, मग घोडा वगैरे शोधू. One eternity later. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता या प्रकारे आपला ऑलमोस्ट बेस कम्प्लीट झाला आहे घराचा. तर म्हणजे याच्यावरती आपलं घर उभं राहणार आहे अख्खा संपूर्ण. तर हा जरा चुकीचा लागला आहे, सॉरी, हा काढून टाकूया. तर आपण मी तर तात्पुरती शिडी लावली आहे, तर नेक्स्ट टाईम आपण जरा हटके करणार आहे काहीतरी. तर नक्की बघा पुढची व्हिडिओ तुम्ही, तुम्हाला जाम आवडेल ती. तर हा बघा बघा सगळ्या अँगलने दाखवतो तुम्हाला. अरे आपली हेल्थ कशी जाते यार, आपल्याला कोणतरी मारतंय, दिसत का नाही यार, दिसत का नाही आपल्याला, कोण मारतंय, अरे कोण मारतंय आपल्याला, अरे यार खाली पडलो यार, आपलं सगळं सामान खाली राहिलं, तर आता परत खाली जाऊन आणायला लागेल. तर आता खाली जायचं म्हणजे हा बघा हाच मारत, हे प्रिव्हिलेजर्स आहे हे आपल्याला मारतात, त्यांच्या जवळ नाही जायचं कारण की आपल्याकडे सध्या तर मारामारी करायला काहीच सामान नाही. तर यांच्याशी आपण नंतर निपटूया. सध्या मी आलो आहे वरती त्यांच्यापासून लांब, पण आपलं सगळं सामान खाली पडलं तर ते घ्यायला जायलाच लागेल. तर काय करायचं, तर ते घ्यायला जाऊ आपण थोड्या वेळाने काय हे गेल्यावरती. आजची व्हिडिओ मी इथंच संपवतो आहे मित्रांनो, तर पुढची व्हिडिओ नक्की बघा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण मस्त घराला डिझाईन करणार आहोत. तर ही व्हिडिओ आवडली असेल या व्हिडिओला नक्की लाईक कमेंट आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.